रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपण काजू उत्पादनाच्या संदर्भात किंवा काजूसाठी हे दिलेलं आहे, यापुढे रत्नागिरी जिल्ह्यासाठी काय देण्याची इच्छा आहे? कारण मला दिसत आहे की आजचा जो कार्यक्रम आहे आपण पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी नव्याने करतो, त्यासोबत पोलीस निवासस्थान करतो, जिल्हाधिकारी कार्यालयाची एक नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी, आणि सगळ्यात महत्वाचं आज ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना 2 वर्ष ठेवण्यात आलं होतं, जे जेल आहे त्याचं ते फार जुनं झालेलं आहे, त्याचं मजबूतीकरण आणि विशेषतः ती जी काही कोठरी आहे त्या ठिकाणी अनेक लोक प्रेरणा घेण्याकरता येत असतात, त्यामुळे तिथे देखील जी काही योग्य त्याचं सुशोभीकरण करायचं आहे आणि तिथे सगळा जो काही इतिहास आपण ठेवलेला आहे त्याचं जतन करणं याचंही आज आम्ही सुरुवात केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचा आजचा जो काही कार्यक्रम आहे तो माझ्याकरता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे आणि महायुतीच इथे लढणार आहे आणि महायुतीच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।